नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सरळ सेवा भरती बद्दल जो नवीन जी आर आला आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तो जी आर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाला संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत मान्यता देण्याबाबतचा तो जी आर होता. आता यामध्ये प्रस्तावना काय काय दिली आहे ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, प्रस्तावना आता यामध्ये काय आहे, तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाला आस्थापनेवरील गट अ ते गट ड या संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातून, म्हणजेच ही भरती सरळ सेवा होणार आहे, तुम्हाला परमानंट जॉब हा लागणार आहे. एकूण 337 रिक्त पदे भरण्यास पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव यामध्ये दिलेला आहे. कोरोना काळामध्ये पदभरतीस जी स्थगिती दिली होती त्या निर्बंधातून सूट देण्याबाबतचा हा शासनाला प्रस्ताव केलेला आहे. आता यामध्ये शासन निर्णय काय आहे ते बघूया. तर मित्रांनो, यावर शासनाचा निर्णय आहे की बघा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाला संचालनाच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड संवर्गातील रिक्त असणारी एकूण 187 पदे भरण्यास खालील विवरणपत्रात दर्शवल्याप्रमाणे शासन मान्यता देत आहे. तर बघा, गट अ ते गट ड साठी 157 पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. ते आता खालील प्रमाणे आहेत. गट अ मध्ये बघा, उपसंचालक मानसशास्त्र तसेच संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिविपित विश्लेषण, तसेच चौथा पद आहे सहाय्यक संचालक, पाचवा पद आहे सहाय्यक संचालक मानसशास्त्र आणि सहाय्यक संचालक संगणक गुन्हे व ध्वनी व ध्वनिविपित विश्लेषण, हे गट अ मधील पदे आहेत. तसेच बघा, गट ब मध्ये कोणती पदे आहेत, तर गट ब मध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक अधिकारी छायाचित्रण, तसेच मानसशास्त्र आणि वैज्ञानिक अधिकारी संगणक गुन्हे व ध्वनिफित विश्लेषण, ही सर्व पदे गट ब मध्ये येतात. तसेच गट क मध्ये आहेत, गट क मध्ये बघा, उच्च श्रेणी लघुलेखक, तसेच वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र, तसेच गुन्हे ध्वनी संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण आणि वरिष्ठ प्रयोगशाला सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाला सहाय्यक, लिपिक तसेच लिपिक टंकलेखक आणि व्यवस्थापक, अशी एकूण गट अ ते गट क मध्ये 187 187 पदांना शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. मित्रांनो, आता गट ड मध्ये कोणती पद आहेत ते बघूया. तर गट ड मध्ये बघा, वाहन चालक 3 पद, दूरध्वनी चालक 1 पद, प्रयोगशाला परिचर 71 पदे, चपरासी 10 पदे, पहारेकरी 8, माली 2, सफाई कामगार 6, सहआचारी 1, बॉय सर्वंट 1 आणि उपहारगृहनौकर 1, असे मिळून 104 पदे ही ग्रुप डी मध्ये आहेत. तर ग्रुप डी ची 104 आणि ग्रुप अ ते ग्रुप क मध्ये 187 मिळून ही पदभरती होणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार पगार असा भरघोस मिळणार आहे आणि याची जी जाहिरात आहे ती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होईल. मित्रांनो, या जी आरची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जाऊ शकता. तसेच तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन भरती अपडेटसाठी आपल्या स्पर्धा विश्व या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.